स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। खोचीचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर प्रसिद्ध देवस्थान आहे। त्याचा ब वर्ग देवस्थानच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार असून गावातील पदाधिकाऱ्यांनी गटतट न मानता विकास कामे करावीत। विकास कामे करण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी निधी उपलब्ध करून देऊ असे आमदार राजूबाबा आवळे यांनी सांगितले। यावेळी मंदिर परिसरातील रस्त्यासाठी 25-15 योजनेतून 15 लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले। खोची येथे आमदार राजूबाबा आवळे यांच्या प्रयत्नातून 34-54 योजनेमधून मंजूर झालेल्या भैरवनाथ मंदिर देवालयाकडे जाणाऱ्या रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। यासाठी त्यांनी 27 लाखांचा निधी दिला आहे। अध्यक्षस्थानी सरपंच जगदीश पाटील होते। वारणा दूध संघाचे संचालक दीपकराव पाटील, उपसरपंच रोहिणी पाटील, सदस्य प्रमोद सूर्यवंशी, सुहास गुरव, स्नेहा पाटील, पूनम गुरव, भैरवनाथ पोवार, तालुका उपाध्यक्ष सुशेनराव शिंदे, डॉक्टर अनिल पाटील, शिवाजी पाटील, महावीर मडके, एम के चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार राजूबाबा आवळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आमदार आवळे म्हणाले, निवडणुकीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या खोची गावाच्या विकासासाठी निधी देताना कोणतीही अडचण येऊ देणार नाही। निवडून आल्यापासून 2 वर्षात कोरोना परिस्थिती असतानाही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून करून देऊ। खोची बंधारा दुरुस्तीचा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन त्याचे काम चालू होईल। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना होणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करणार असून आतापर्यंत 15,000 लोक पेन्शन घेत आहेत। मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून वडगाव ते खोची पर्यंत रस्त्याचे काम चालू झाले असून उर्वरित बंधाऱ्यापर्यंतच्या रस्त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले। या कार्यक्रमास गोवाच्या वटारच्या सरपंच रीना शिंदे, संभाजी पाटील, सुनील पाटील, गणपती शिंदे, दीनानाथ पाटील, विजय इंगळे, हणमंत पाटील, उदय पाटील, सुवर्णा रोमणे, धनाजी पोवार, चंद्रकांत सूर्यवंशी, कृष्णात यशवंत, ज्ञानदेव जाधव, जयवंत केडगे, मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते। आभार सुहास गुरव यांनी मानले। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सृष्टी पाटील, खोची।